नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण पाहणार आहोत अतिशय चविष्ट आणि चटकदार असं स्वीटकॉर्न सूपची रेसिपी. पावसाळ्याच्या दिवसामध्ये तसेच हिवाळ्याच्या दिवसामध्ये हे स्वीटकॉर्नचे सूप गरमागरम प्यायला खूप छान वाटते आणि तेवढेच हेल्दीसुद्धा आहे. चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. पण त्या अगोदर जर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करा. स्वीटकॉर्नचे सूप बनविण्यासाठी इथे मी एक वाटी भरून फ्रेश स्वीटकॉर्न घेतलेले आहे. ते आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया. हे बारीक करत असताना सुरुवातीला आपल्याला ह्यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही आहे. आपण असंच बारीक करून घेणार आहोत. हे मी अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे, तुम्ही इथे पाहू शकता. हे अशा पद्धतीने आपलं थोडंसं जाडसर असं बारीक झालेलं आहे. आता आपण ह्यामध्ये एक ग्लास भर एवढं पाणी टाकणार आहोत. कॉर्न सूप बनवत असताना शक्यतो फ्रेश कॉर्नचाच यूज करावा. आता आपण हे पुन्हा एकदा मिक्सरला व्यवस्थित असं बारीक करून घेणार आहोत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी मिक्सरला व्यवस्थित असं बारीक वाटून घेतलेले आहे. त्याची छान अशी पेस्ट झालेली आहे. अशाच पद्धतीचं आपल्याला बारीक करायचं आहे. आता आपण हे गाळणीच्या साह्याने गाळून घेऊया. जर आपल्याला क्रीमी सूप हवे असेल तर आपण हे गाळणीच्या साह्याने गाळून घ्यायचे आहे. इथे मी क्रीमी सूप बनवणार आहे, त्यामुळे स्वीटकॉर्नचा जो हा चोथा आहे तो मी इथे काढून टाकणार आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हे डायरेक्ट वापरले तरीही चालेल. अशा पद्धतीने सर्व जो चोथा आहे तो आता आपल्याला काढून टाकायचा आहे. अशा पद्धतीचं स्वीटकॉर्नचं आपण गाळून घेतलेलं क्रीमी असं मिश्रण जे आहे ते इथं तयार झालेलं आहे. इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्यात आता मी एक चमचाभर एवढी काळी मिरीची जी पावडर आहे ती घेतलेली आहे. यातच आता मी 3 चमचेभर एवढं कॉर्नफ्लॉर घेणार आहे. हे कॉर्नफ्लॉरचं आपल्याला मिश्रण कॉर्नच्या सूपमध्ये थोडंसं थिकनेस येण्यासाठी ॅड करायचं आहे. यातच आता मी 3 चमचेभर एवढं पाणी टाकत आहे. मीडियम असं मिश्रण आपल्याला इथं तयार करून घ्यायचं आहे. हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने आता आपण लगेचच सूप बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यात गाळून तयार केलेलं स्वीटकॉर्नचं जे मिश्रण होतं ते आता पातेल्यामध्ये आपण टाकून घेऊया. त्याचबरोबर इथे मी 1 ग्लास पाणी अजून टाकत आहे. सुरुवातीला 1 ग्लास पाणी आणि आत्ता 1 ग्लास पाणी असं टोटल मी 2 ग्लास पाणी इथे यूज केलेलं आहे. त्यातच आता आपण जे कॉर्नफ्लॉरचं तयार केलेलं जे मिश्रण होतं ते आता ह्यामध्ये आपण टाकून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सूपची थिकनेस इथे ठेवू शकता. आणि हे जे मिश्रण आहे ते आपल्याला सतत अशा पद्धतीने ढवळायचं आहे जेणेकरून उतू जाणार नाही. त्यातच आता मी चवीनुसार मीठ टाकत आहे. या सूपमध्ये आपल्याला जर आवडत असेल तर ह्यामध्ये बारीक चिरलेल्या भाज्या देखील आपण ह्यामध्ये ॲड करू शकतो. आता आपण एक उकळी येईपर्यंत ह्या सूपला अशाच पद्धतीने ढवळायचं आहे. साधारणतः 5 ते 6 मिनटं इथं सूप बनविण्यासाठी लागतात. इथं आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे. उकळी आल्यानंतर आपण लगेचच गॅस बंद करणार आहोत. उकळी आल्यानंतर आपण हे जे भांडं आहे ते आपण साईडला ठेवून त्यावर आपण लसूण आणि अद्रक याचा तडका देणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 चमचा एवढं बटर घेतलेलं आहे. ते आता आपल्याला पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचं आहे. बटर वितळलं की त्यातच आपण आता लगेचच 1 चमचा एवढे लसूण जे आहे ते मी बारीक कट करून घेतलेले आहे ते मी आता या बटरमध्ये टाकणार आहे. साधारणतः 1/2 ते 1 मिनटं हा जो लसूण आहे तो आपण बटरमध्ये छान असा फ्राय करून घेणार आहोत. इथे आपल्याला लसूण जो आहे तो पूर्ण ब्राऊन होईपर्यंत आपल्याला बटरमध्ये तो फ्राय करायचा नाही आहे. लसूण छान फ्राय झाला की आपण लगेचच आता हा जो तडका आहे तो सूपमध्ये टाकणार आहोत.
आणि तो व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इथे आपलं आता जे सूप आहे ते खाण्यासाठी ते तयार झालेलं आहे. या ठिकाणी जे सूप आपण बनवलेलं आहे त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे पाहू शकता. तयार झालेलं कॉर्न सूप आपण आता एका बाउलमध्ये सर्व करूया. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपल्या सूपला किती छान असा रंग आलेला आहे आणि ते किती थिक देखील झालेलं आहे आणि छान असं टेक्स्चर देखील आलेलं आहे. हे कॉर्न सूप खाण्यासाठीही तितकंच हेल्दी आहे. तर तुम्ही ही कॉर्न सूपची रेसिपी घरी नक्की ट्राय करून पहा. आणि आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त वेळा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा. आजची ही रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.